नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। नंदुरबार जिल्ह्यात आज पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन होणार असून त्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे 60 अधिकारी, 1200 पोलीस कर्मचारी, 600 होमगार्ड, 360 अंश मध्ये फिरणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली असून यांच्यासह राज्य राखीव पोलीस बंदोबस्त करण्यात आले आहे। संवेदनशील भागातून पथसंचलन करण्यात आलं। शहरातून आज पहिल्या टप्प्यातील गणेशांचे विसर्जन होणार आहे, त्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहादा शहरातून रूट मार्च काढण्यात आला आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच सर्व जागांवर पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर राहणार असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिला आहे। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह विभागातील पोलीस अधिकारी उपस्थित होते। शहरातील संवेदनशील भागातून हा रूट मार्च काढण्यात आला। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं गणेशोत्सवाच्या निमित्तानं अत्यंत चोख आणि काटेकोर बंदोबस्त लावलेला आहे। याच्यामध्ये साधारणपणे 1200 पोलीस अंमलदार, 60 पोलीस अधिकारी, त्याचबरोबर SRPF ची एक कंपनी आणि 600 होमगार्ड्स अशा प्रकारे मनुष्यबळाचं बंदोबस्तासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। गणेशोत्सवाच्या अनुषंगानं महत्त्वाच्या आणि मोठ्या गावांमध्ये आणि संवेदनशील ठिकाणी रूटमार्च घेण्यात आलेला आहे। त्याच्याशिवाय आम्ही गणेशोत्सवाचा बंदोबस्त अत्यंत चोख काटेकोरपणे कुठलाही अनुचित प्रकार न होता पार पाडावा यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत। पोलीस स्टेशनचे जे वाहनं आहेत त्याच्यावरती सुद्धा आम्ही CCTV फिरते कॅमेरे लावलेले आहेत, त्याच्यावरून त्याच्या मदतीनं आम्हाला गर्दीमध्ये जे काही अनुचित प्रकार करणारे काही घटक असतील तर त्यांच्यावरती निश्चितपणे लक्ष ठेवणं सोपं होणार आहे। प्रतिनिधी सल्लाउद्दीन लोहार, DNA मराठी, शहादा, नंदुरबार।